केटीव्ही न्यूज चॅनल पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ताज्या घडामोडी पहा. जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे गोदूताई सांभेकर विद्यालयातील गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना युनिफॉर्मचं वाटप करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर फेडरेशन अध्यक्ष संजय पाटणकर, मुख्याध्यापक अनिल चव्हाण, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष भूषण मुळे, मिलिंद सावंत, दत्ता महाडिक, धीरुभाई पटेल, प्रवीण डोंगरे तसंच संस्थेचे अध्यक्ष दीपक देवल, सदस्य धनराज चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप करण्यात आलं. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. काल मला फोन आला की आम्ही गणवेश वाटप करण्यासाठी येणार आहोत आणि आज सकाळी मी आतुरतेने वाट पाहत होतो की जायंट्स ग्रुपमध्ये किती मेंबर असे असतील की स्वतःहून या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी येतील. सकाळपासून मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि खरोखरच जे मला भावलं की मगाशीच मुळे सरांनी सांगितलं की आपण खरोखर देणं काहीतरी पाहिजे समाजासाठी आणि आपल्याकडे जे परमेश्वराने दिलेलं आहे त्याचा थोडा तरी वाटा आपण इतरांना द्यायला पाहिजे या हेतूने हा ग्रुप या ठिकाणी तयार झाला. जायंट्स ग्रुप ही इंटरनॅशनल संस्था असून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे, त्यामुळे विविध सामाजिक उपक्रम या संस्थेद्वारे राबवले जातात. आरोग्य शिबिर, मुलांना शालेय स्टेशनरी आणि दप्तर वाटप, पर्यावरण जागरूकता म्हणून कांदळवन वृक्षारोपण आदींचा यामध्ये समावेश आहे. शिक्षिका संजना तारी यांच्यासह अनेक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.